जालना शहरात मुथा बिल्डिंग नंतर मामा चौकात सिग्नल सुरू झालेत, त्यामुळे नित्याची होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांवर नियंत्रण येणार आहे. या सिग्नलचं उद्घाटन पोलीस निरीक्षक चैतन्य कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. जालना शहरात होणारे अपघात हे कमी होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना शहराला निधी आणला, त्यातून रोड तसंच विविध विकास कामे केली आहेत. याच निधीतून आता हे सिग्नल देखील बसवण्यात आले आहेत. वाहनधारकांनी सिग्नल तोडू नयेत यासाठी पोलीस देखील तैनात असणार आहेत. जालना शहरामध्ये सिग्नल त्याच्यानंतर महानगरपालिका ज्यावेळेस जालन्यामध्ये बनेल त्यावेळेस आपल्या जालनेकरांना नागरिकांना चांगलं संधी मिळेल. तसंच आपले केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना शहरासाठी भरपूर निधी आणलेला आहे. तसेच रोडचे काम, ड्रेनेजचे काम, नालेचे काम, सिग्नलचे काम हे आमचे रावसाहेब पाटील दानवेच्या याच्यावरून झालेले आहे. तरी औरंगाबाद शहरामध्ये जे सिग्नल चालू आहे तिथल्या नागरिकांना पूर्ण अपघाताचं प्रमाण कम आहे. तसंच आमच्या जालना शहरामध्ये अपघाताचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सिग्नल जे चालू केलेले आहे ते एकदम पद्धतीत आहे. माझं नाव पवन शांतीलाल धुंगे, जालना. SBN मराठीसाठी राहुल मुळे, जालना.